वाढत्या महागाईच्या विरोधात शुक्रवारी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अभिनव आंदोलन करण्यात आलं. स्वस्ताईचं आश्वासन देत केंद्रात भाजपा सत्तेमध्ये आलं, मात्र गेल्या 3 वर्षात महागाईचं दुष्टचक्र अधिक गतिमान होऊन सामान्य माणूस भरडला चाललाय. इंधनाचे दर 100 पार करतायत तर जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू आहे. या परिस्थितीविरुद्ध शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आणि अभिनव पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत माने, प्रशांत बाबर, लतीफ तांबोळी, अप्पाराव कोरे, गणेश पाटील, धनंजय लोकरे आदींसह कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता. 4 पुतळ्यापासून अभिनव पद्धतीचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यामध्ये बैलगाडीत मोटरसायकल ठेवण्यात आली होती तर याच बैलगाडीला कार बांधून त्यावर गॅस टाकी ठेवत महागाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध नोंदवण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शनं देखील केली. गेले 3 वर्ष झालं मोदी सरकारचं सरकार आलेलं आहे, पण 3 वर्षात फक्त आश्वासनच दिले गेलेले, माफी करणार, कर्ज माफी करणार, आजपर्यंत कुठंच काही केलेलं नाही. मोदी सरकार हे अपयशी आहे आणि निष्क्रिय आहे, कारण या देशात, या सरकारचं देशात काही नाही, परदेशात कामं होतात, पण आपल्या देशासाठी हे काहीच करू शकत नाही. त्यासाठी आम्ही हा पहिला मोर्चा आज 3 वर्ष झाला आम्ही बघतोय की आज करतील, उद्या करतील, पण यांनी काहीच केलं नाही. विद्यार्थी असतील, महिला असतील, कुठल्याच शेतकऱ्याच्या बाबतीत पूर्णपणे त्यांनी अभिनवाच्या पद्धतीनं करण्यात आलेल्या आंदोलनानं साऱ्यांचं लक्ष वेधलं. महागाई विरोधाचा मुद्दा हाती घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेलं चित्र या निमित्तानं दिसून आलं.